ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे महाराष्ट्राचं वैभव असलेल्या किल्ले रायगडावर चक्क प्री वेडिंग शूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. होळीचा माळ तसंच किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्यांना घेऊन फोटो सेशन सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रायगड किल्ल्याचा परिसर हा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे असं असतानाही किल्ले रायगडावर व्यावसायिक शूटिंगला परवानगी कुणी आणि कशी दिली असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. इतकंच नाही तर हा प्रकार पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे झाला की संगनमतानं अशी चर्चाही आता जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे मात्र शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातोय. खरं तर अशा लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की आपण कुठल्या ठिकाणी जाऊन असली फोटोग्राफी करताय, विचित्र विचित्र कपडे घालून तुम्ही फोटोग्राफी करताय असं करायला नाही पाहिजे. तर अशांवरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. यासाठी ESI जो रायगड किल्ल्याच्या ताब्यात जो किल्ला आहे ESIच्या ताब्यात यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि अशी गड किल्ल्यावरती प्री वेडिंग शूटिंग होणं हे थांबलं पाहिजे. जे करणार आहेत त्यांना तरी थोडंसं लाजा वाटल्या पाहिजेत. तर महाराष्ट्राकडून जर असं थांबलं नाही तर आम्ही जरूर ह्या विरोधात आंदोलन करू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबई ठाणे पुणे नागपूरपेक्षा नवी मुंबईत जास्त प्रदूषण असल्याचं स्पष्ट झालंय. खारघर कळंबोली तळोजा पनवेल कामोठे या दक्षिण नवी मुंबईतील रहिवाशांनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अनेकदा पत्र पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्यानं पर्यावरण संस्था आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडं घालणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पाकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनानंही अर्थसंकल्पाचं नियोजन सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी यावर्षीही नवी मुंबईकरांना विविध करांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचं सांगितलंय. नवी मुंबईत न्यायाधीशांकडनं रस्त्यावर उतरत वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नवी मुंबईत रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. यावेळी वाशी न्यायालयातील न्यायाधीशांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन न्यायाधीशांकडनं करण्यात आलंय. अमरावती परतवाडा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोन मुलांचा भाजल्यानं मृत्यू झालाय. बोलेरोची दुचाकीला धडक झाली आणि त्यानंतर दुचाकीनं पेट घेतला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आसेगाव पूर्णा इथं ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात निवृत्ती दीपक सोलव आणि राज अनंत वैद्य या दोन तरुणांचा मृत्यू झालाय. मिरजेतील 3 कोटी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मैनुद्दीन मुल्ला असं या हत्या झालेल्याचं नाव आहे. गणेशनगर भागात अज्ञातांनी पाठलाग करत मैनुद्दीनला गाठलं. त्यानंतर मैनुद्दीनवर धारदार शस्त्रानं वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांकडनं अधिक तपास सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे